जामखेडमधील सर्व पत्रकारांनी एकजुटीनं काम करावं, अध्यक्ष नासिर पठाण यांचं आवाहन. पत्रकार हेच खरे समाजाचे दिशादर्शक असतात, दत्तराज पवार यांचं प्रतिपादन. कोणाचाही हेवादावा न करता प्रामाणिकपणे काम करा, अशोक निमुणकर यांचं आवाहन. आपल्याबरोबरचे सर्व पत्रकार लेखनी बहाद्दर आहेत, संतोष थोरात. ज्यांनी संघटना सोडली त्यांनी आपला उद्देश सार्थ करावा, मिठुलाल नवलखा यांचा उपरोध. जामखेड येथील विश्रामगृहात जामखेड पत्रकार संघाची बैठक सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संघातील काही सदस्यांना नवीन पदाच्या नियुक्तीचं पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि आगामी काळातील ध्येयधोरणाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. जामखेड येथील विश्रामगृहात 11 जुलै रोजी जामखेड पत्रकार संघ जामखेड या पत्रकार संघटनेची बैठक सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, ज्येष्ठ पत्रकार सुनील कोठारी, मिठुलाल नवलखा, संतोष थोरात, दत्तराज पवार, नंदूसिंग परदेशी इत्यादींनी उपस्थित पत्रकार बंधूंना आगामी काळातील ध्येयधोरणाविषयी मार्गदर्शन केलं. संघटनेतील विस्तारात्मक धोरणानुसार काही सदस्यांवर संघटनेच्या इतर कामांची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यात दैनिक झुंजार नेता या मुखपत्राचे जामखेड प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील कोठारी यांना संघटनेचे सल्लागार म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आलं. खजिनदार म्हणून खर्डा येथील पुण्यनगरीचे पत्रकार दत्तराज पवार यांच्यासह सचिवपदी दैनिक सरोमतचे जामखेड प्रतिनिधी समीर शेख यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे खर्डा येथील पत्रकार बाळासाहेब शिंदे यांची दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेतून बाहेर पडून दुसरा संघ निर्माण करणाऱ्या संघटनेस सर्वानुमते शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी निवडणुका आणि राजकीय सामाजिक कामासंदर्भातील पत्रकार कार्यासंदर्भात सर्वांच्या खेळीमेळीनं चर्चा करून पुढील नियोजन करण्यात आलं. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासिर पठाण, कार्याध्यक्ष संतोष थोरात, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलखा, खजिनदार दत्तराज पवार, सहसचिव समीर शेख, दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी मोहिद्दीन तांबोळी, संताराम सूळ, यासिन शेख, नंदूसिंग परदेशी, किशोर दुशी, बाळू वराट, फारुख शेख, किरण शिंदे, पाटील, पोपट गायकवाड, अनिल खेत्रे, आसिफभाई सय्यद, सुजित धनवे, रिया शेख, कैलाश शर्मा, पत्रकार मित्र अकबर शेख यांच्यासह सर्वच उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. जामखेड तालुका पत्रकार संघाची आज खर्डा येथील जामखेड येथील रेस्ट हाऊसमध्ये मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये सर्वानुमते जामखेड पत्रकार संघाच्या खजिनदारपदी माझी निवड केल्याबद्दल मी जामखेड पत्रकार संघाचे मी आभार मानतो. आणि इथून पुढं अध्यक्ष नासिरभाई पाटण यांच्या नेतृत्वाखाली हा जामखेड पत्रकार संघ चांगल्या उमेदवारी काम करेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जामखेड पत्रकार संघाची आज जामखेड या ठिकाणी गेस्ट हाऊसला मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आम्ही सर्व सभासद एकत्र येऊन या ठिकाणी बाकीचे काही जे आमच्यातून गेले त्यांच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आम्ही सर्व पत्रकार एकत्र आहोत आणि या एकत्रीपणाचं एकजूट जी आहे ती एकजूट दाखवण्यासाठी आज मला जामखेड पत्रकार संघाने सल्लागार पद या पत्रकार संघाचं दिलं असून त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. आणि माझी जामखेड तालुका पत्रकार संघाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये या ठिकाणी माझी खर्डा येथे सकाळचा बातमीदारमधून जी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल जामखेड तालुका पत्रकार संघानं माझा जो या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल पत्रकार संघाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या संघाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज जामखेड तालुका पत्रकार संघाची आज रेस्ट हाऊसला मीटिंग झाली आहे. त्या मीटिंगमध्ये संस्थापक अध्यक्ष नासिर पठाण व सर्व आपले जामखेड पत्रकार संघाचे पदाधिकारी त्यांच्या सर्वांच्या मताने माझी आज सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल मी संघटनेचा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे मी सर्वांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीने काम करेल. थँक्यू. धन्यवाद. जामखेड पत्रकार संघाची महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी पार पडली. या मीटिंगला खऱ्या अर्थानं लेखणीच्या माध्यमातून जामखेडकरांचा आवाज, नागरिकांचा आवाज जे मांडणार आहेत ते लेखणी
मांडणारे सर्व पत्रकार एकत्र आले होते, कुणालाही बोलवण्यात आलं नव्हतं। परंतु काही दिवसापूर्वी या ठिकाणी एका संकुचित प्रवृत्तीतून काही लोक बाहेर पडले, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देणार आहोत, पण असे लोक जास्त काळ पत्रकारिता टिकणार नाही। संघटना ही एक संघ राहिली पाहिजे, जे गेले त्यांनी त्यांच्या जागेवर एक निष्ठेने काम करावं आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं जामखेड पत्रकार संघच जनतेला न्याय देऊ शकतो हे आज आम्ही एकीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। आणि आज या ठिकाणी ज्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन पत्रकार संघाच्या वतीने केलेलं आहे। आणि भविष्यातही आम्ही असंच एकजुटीने काम करत राहू असा एक निश्चय या पत्रकार संघटनेने केला आहे। धन्यवाद। प्रतिनिधी नासिर पठाणचं अशोक निमोणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, जामखेड।